एक गोष्ट तर मान्यच केली पाहिजे का यांचे थापा मारून मारून यांचे जे नेते आज तळोजाच्या जेलमध्ये जाऊन बसले त्यांचा आदर्श यांनी पूर्णपणाने घेतला. आपल्या या करंजाडे ग्रामपंचायतीचे 2.25 कोटी रुपये या करंजाडे ग्रामपंचायतीचे आहेत हे अशा पद्धतीनं बुडवले यांना लाज वाटत नाही आणि हे तुमच्याकडे मत मागायला येणार. यांना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. हा प्रत्येक याच्यातली ओढ न ओढ भाजप खरी करून दाखवणार हा विश्वास जनतेच्या पुढे तुम्हाला नेऊन दाखवायचा आहे. खरं तर मी आज या ठिकाणी या मंचाच्या माध्यमातून तुमचा सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आज या ठिकाणी आपल्या उमेदवार मंगेश शेलार यांना पाठिंबा दिला. आणि मंगेश शेलारांच्या समोर जे उभे आहेत त्यांना एक शिटी वाजून टाकली की ती लाईनची तुमची मुदत संपली, आता आमचीच शिटी 5 वर्ष वाजत राहणार आहे. आणि म्हणून आता निवडणूक मतदान 18 तारखेचा एक उपचार राहिलेला आहे. खरं तर अनेक पद्धतीनं या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागच्या सरपंचांना संधी मिळाली, पण आज आपण पाहतोय की ते ज्या पक्षातून उभे आहेत तो पक्ष आता कालबाह्य होत चालला. ते ज्या महाविकास आघाडीतून उभे आहेत ती महाविकास आघाडी 4 महिन्यापूर्वी राज्यातून बाद झाली आणि आता त्यांचा जो आधार आहे मूळ की ज्याच्या आधारावरती ते लोकांना सांगत होते मी असा विकास केला तसा विकास केला, त्यांचं पुस्तक पण मला कोणीतरी चाळायला दिलं, बघा जरा काय काय थापा मारतात. म्हणजे ज्या मंदिराचं उभारणीला मी मदत केली सांगतात ते तोडायला यांचे सहकारी पत्र देतात की मंदिर तोडा. ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा आम्ही दिल्या सांगतात त्या सगळ्या सुविधांशी यांचा दूरचा संबंध नाही. म्हणजे एक गोष्ट तर मान्यच केली पाहिजे का यांचे थापा मारून मारून यांचे जे नेते आज तळोजाच्या जेलमध्ये जाऊन बसले त्यांचा आदर्श यांनी पूर्णपणाने घेतला. आणि लोक बुडाली तरी चालतील या भावनेतून जे विवेक पाटील या पनवेल तालुक्यानं 4-4 वेळा त्यांना आमदार केलं, पण सर्वसामान्य जनतेचे 2.25 कोटी रुपये बुडवताना ज्यांचा हृदयाला पाझर फुटला नाही त्या विवेक पाटलांचा आदर्श हा रामेश्वर आगरे घेत आहेत. म्हणून त्या विवेक पाटलांचा फोटो त्यांच्या त्या पुस्तकावरती छापून ती पुस्तकं घरोघरी वाटण्याचं काम केलं. म्हणजे मला आमदार महेश बालदीसाहेब मगाशी बोलताना बोलले की आता घरोघरी पैशाच्या थैल्या घेऊन निघाले आणि पैशाच्या थैल्या घेऊन घराघरामध्ये गेलेत, पैशाच्या थैल्यांच्या बरोबर पुस्तकं वाटलीत काय आमचे आदर्श कोण, तर ते विवेक पाटील ज्यांनी ती मोठी बँक बुडवली त्या बँकेचे 60,000 ठेवीदार यांच्या डोळ्यातून पाणी निघालं. 2 वर्ष या ठेवीदारांना कुठल्याही पद्धतीचा आसरा नव्हता. किरीट सोमय्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार महेश बालदींच्या नेतृत्वाखाली आम्ही लढा उभारला आणि त्याच्यामुळे या ठेवीदारांचे पैसे हे त्यांना परत मिळू शकलेले आहे. त्या ठेवीदारांची आठवण शेका पक्षाला नाही झाली. त्या बँकेमध्ये आपल्या या करंजाडे ग्रामपंचायतीचे 2.25 कोटी रुपये या करंजाडे ग्रामपंचायतीचे आहेत, काय झालं त्या पैशाचं, हे सर्वसामान्य ठेवीदाराचे पैसे, हे ग्रामपंचायतीचे पैसे म्हणजे ग्रामपंचायतीच्या हक्काचे पैसे हे अशा पद्धतीनं बुडवले यांना लाज वाटत नाही आणि हे तुमच्याकडे मत मागायला येणार. यांना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवलीच पाहिजे हा निर्धार इथल्या मतदारांना व्यक्त करण्याची गरज आहे. मतदारापर्यंत आपण सगळेजण पोहोचलेलो आहात, मतदाराच्या घराघरापर्यंत आपण गेलेलो आहात, पण तरी सुद्धा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की एकही मतदार मतपेटीपासून लांब जाता कामा नये. एकही मतदार
त्या दिवशी मतदानाला गेला नाही असं घडता कामा नये याची काळजी याची जबाबदारी ही आपण सगळ्यांनी मिळून घ्यायची आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण मतदार आहात, आपण कार्यकर्ते आहात, इथे व्यासपीठावरचे आमचे सहकारी आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, नेते असतील, प्रत्येकानं एक एक मतदाराला मतपेटीपर्यंत आम्ही कसं आणू याची व्यवस्था करायची. खूप भूलतापा आजवर शेका पक्षानं या महाविकास आघाडीनं दिल्या आणि या भूलतापाच्या आधारे आम्ही यांच्यावर विश्वास ठेवला याचं मतदाराला सुद्धा खूप वाईट वाटतं. इथे या सगळ्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती विमानतळाच्या साठीचे प्रकल्प बाधित लोक राहायला आलेले आहेत आणि त्यांच्या समोर यांचे नेते सांगतात की दिभा पाटील साहेबांचं नाव आम्ही दिलं. आणि मला खरंच आश्चर्य वाटतं की मग आंदोलन कशासाठी करावं लागलं आम्हाला. जर तुम्ही नाव द्यायचं दिलं, तुम्हाला नाव द्यायचं होतं, तर आम्हाला आंदोलन का करावं लागलं? तेव्हा सांगत होते की नाही ते आमचे नेते आहेत पण नाव बाळासाहेबांचं देणार. मग आज दिभा पाटील साहेबांचं नाव द्यायच्यासाठी जाता जाता शेवटच्या दिवशी तुमच्यावरती वेळ का आली का? आता बाळासाहेबांचं नाव सांगून आम्हाला तर कोण मत देणार नाही असं त्यांना वाटावं लागलं, ही स्थिती का आली? कारण बाळासाहेबांचं नाव तुम्ही सांगितलं पण काम सगळं हे त्या ठिकाणी सगळे विरोधक जे होते त्या विरोधकांच्या नावावरती केलं आणि त्या विरोधकांचं ऐकून बाळासाहेबांचे जे कर्तृत्व होतं हे कर्तृत्व हे इतकं घालून टाकलं की आता मतदारांपुढं कुठलं तोंड घेऊन जाणार ही स्थिती आली. आणि म्हणून नाईला जाणं दिभा पाटील साहेबांचं नाव दिलं पण शेवटी राज्य सरकार हे पूर्ण ताकदीचं नव्हतं आणि त्यामुळे तुमचा तो ठराव हा मातीमोल होता. शेवटी नव्यानं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आलं त्या सरकारला तो ठराव करावा लागला. मला आज तुम्हाला सांगायचंय की आज खऱ्या अर्थानं केंद्रातलं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार जे नरेंद्र मोदी सांगतात सबका साथ सबका विकास सबका विश्वास त्या सूत्रानुसार करंजाडे ग्रामपंचायतीमध्ये आम्ही काम करणार आहोत. आणि त्या पद्धतीनं मग कॉलनीतला आमचा नागरिक असू द्या, आदिवासी खेड्यापाड्यातल्या आमच्या महिला भगिनी असू द्या किंवा गावातला आमचा या ठिकाणी नागरिक असू द्या, या प्रत्येकाच्या हिताची एक एक कामं आम्हाला करायची आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला ते मोदी साहेब सांगतात डबल इंजिन, तसं इथं आपल्याला तीन इंजिन, या तीन इंजिनांना चालवायचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला आपली या ठिकाणी मजबूत अशी ग्रामपंचायत उभी करायची. की ग्रामपंचायतीनं कुठली कामं हातात घेतली तर ती आम्ही यशस्वी करू, त्याला निधी कमी पडणार नाही. आणि सिडको कॉलनी हद्दीमध्ये जिथं सिडको विकास करणार आहे तिथंही कुठल्याही पद्धतीनं मागं पडणार नाही, कारण आज राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे आणि शिंदे साहेब स्वतः नगरविकास मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कुठल्या एकही समस्या ही सिडको वसाहतवाल्यांची आम्हाला शिल्लक ठेवायची नाही हा निर्धार आमदार महेश बालदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. वीरेंद्र शहार यांनी आपल्या पुढे बोलत असताना एक 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 कामं ही आपल्यासमोर भाजपनं केलेली बोलून दाखवली. आमदार महेश बालदी साहेबांनी शेका पक्षाचा पंचनामा मांडला, इथे आमचे सहकारी विनोद साबळे यांनी शेका पक्ष कशा थापा मारतो, आजचे सरपंच कसे या ठिकाणी एक एक भूलतापा देतात याचा हिशोब तुमच्या समोर मांडलाय. आणि अशा वेळेला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आज तुमच्या आमच्यावरती सर्वसामान्य जनतेचा जर विश्वास येतोय तर आम्हाला उर्वरित सर्व कामं करून द्यायची. जो जो जाहीरनामा आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं दिलाय हा प्रत्येक याच्यातली ओळ न ओळ भाजप खरी करून दाखवणार हा विश्वास जनतेच्या पुढे तुम्हाला नेऊन दाखवायचा आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून एक एक विषय विनोद साबळे यांनी बोलताना सांगितलं की अनधिकृत मार्केट बंद करा. मी विनोदजी तुम्हाला सांगतो सिडकोच्या सगळ्या अधिकाऱ्यांना कामाला लावू आणि ही सगळी अनधिकृत मार्केट एक एक करून बंद पाडू आणि सिडकोचे अधिकृत प्लॉट याच्यावरती व्यवसाय होईल, लोकांना सुविधा मिळतील, तिथं नीटपणानं खरेदी करता येईल आणि दर्जेदार असा माल खरेदी करता येईल याची व्यवस्था भारतीय जनता पार्टी येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणानं करेल. तुम्ही
तलावाचा उल्लेख केला, तलाव आहे त्याचं सुशोभीकरण केलं पाहिजे, वडाळे तलाव पनवेलचा जसा झालाय तसं झालं पाहिजे। निश्चितपणानं मी विनंती सांगतो सिडकोच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपला करंजाडे हे आता एक महानगर झालंय, या महानगराला साजेसा असा तलाव करंजाडेवासियांसाठी आपण चांगल्या पद्धतीने बनवू की जे तलावाचं स्वच्छ पाणी, जॉगिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, अन्य लाईटच्या सगळ्या त्या ठिकाणी फ्लड लाईट अशा पद्धतीनं दिवस रात्री तो तलाव आपल्या सगळ्यांचं भूषण म्हणून, आपल्या सगळ्यांच्यासाठी या ठिकाणी आपलं वैभव म्हणून आपल्या सगळ्यांसाठी दिसेल। आपण मैदानं, बगीचा, हे सगळ्या सोयीसुविधा ज्या सिडकोवासियांनी दीर्घकाळ मागितल्या, दुर्दैव आहे मी सिडकोचा चेअरमन होतो, अध्यक्ष होतो, या ठिकाणी आपण जनता दरबार घेतला आणि या सगळ्या समस्या मार्गी लावण्याच्यासाठी आपण नियोजन केलं, पण मधल्या 2.5 वर्षामध्ये घात झाला आणि ज्यांनी खंजीर खुपसला त्या लोकांनी सगळं या ठिकाणी फक्त लुटायचं काम केलंय, जे ओरबाडून काढता येईल ते ओरबाडून काढायचं काम केलंय। आता पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलंय, त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सिडकोच्या माध्यमातून जे जे रिझर्व केलेले प्लॉट आहेत, मग त्याच्यामध्ये मैदान असेल, बगीचा असेल, त्याबरोबरनं डिस्पेन्सरी असेल, त्याचबरोबरीनं हॉकर्स मार्केट असेल, एक एक करत ह्या सगळ्या सोयीसुविधा या आपल्याला करंजाडे वासियांच्या पदरात टाकायच्या आहेत। मोठ्या प्रमाणावरती या परिसराचं नागरीकरण झालंय, मोठ्या संख्येनं इथं या ठिकाणी लोक राहायला आलेली आहेत, या सगळ्यांना या विश्वास वाटेल की होय आमची सत्ता या ग्रामपंचायतीत आहे, तर त्याच्यासाठी आमची ही शिटी सतत वाजत राहिली पाहिजे, त्याची व्यवस्था येणाऱ्या 18 तारीख रविवार 18 तारखेला दिवसभर शिटी वाजत राहिली पाहिजे याची व्यवस्था तुम्ही करा, आणि मग पुढची 5 वर्ष तुमच्या प्रत्येक हाकेला साथ देण्याचं काम इथं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, किशोरभाई या ठिकाणी, शरदजी मला दिसत आहेत, आपली RPI, या सगळ्यांच्या माध्यमातून हे सातत्यानं जनविकासाची कामं ही सतत होत राहतील याची ग्वाही या निमित्तानं देतो। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येक मतदार जोपर्यंत मतपेटीपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, आपले सर्वच्या सर्व हे 12 उमेदवार हे सर्व विजयी होतील आणि त्यांना सगळ्यांना तुमच्या सगळ्यांची सेवा करता येईल यासाठी आपण मदत करावी, इतकं आवाहन या निमित्तानं करतो। आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।